नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला असे जे आईस्क्रीमचे कप असतात त्याच्यापासून एक सुंदर वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर आता आपण काय बनवायचं आहे ते बघूया येथे मी मेणबत्ती घेतलेली आहे येथे एका कपचा खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यासाठी चाकू घेतलेला आहे चाकू आपल्याला या पद्धतीने गरम करून अशा प्रकारे खालचा भाग कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने गोल आकारात असा हा कट करून घ्यायचा आहे येथे मी हा खालचा भाग कट करून घेतलेला आहे आता कट करून झाले की आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता हे दोन्ही कप आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी फेविकॉल घेतलेला आहे फेविकॉल आपल्याला अशा प्रकारे खालच्या कपला लावून घ्यायचा आहे आणि जो कट केलेला कप आहे तो वरच्या बाजूला अशा प्रकारे चिकटून घ्यायचा आहे या पद्धतीने येथे फेविकॉल लावून आपण हे चिकटून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धा तास असं सुकायला ठेवायचं आहे जेणेकरून ते पॅक होईल अर्धा तास झालेला आहे हे पॅक झालेलं आहे आता या जोडून घेतलेल्या कपला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलरने आपल्याला इथे हा कलर करून घ्यायचा आहे इथे एक्रेलिक कलर वापरलेला आहे तुम्हाला कलर जो आवडतो तो, तो तुम्ही इथे लावू शकता अशा प्रकारे इथे मी ब्रशच्या सह्याने कपला कलर करून घेत आहे अशाच काही वस्तूपासून टिकाऊ वस्तू मी बनवलेले आहेत त्याचे व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण खालच्या कपलाही कलर करून घ्यायचा आहे येथे तुम्ही दोन्ही कपला वेगवेगळे कलर करू शकता तुम्हाला जसे आवडतं तसे तुम्ही कलर करू शकता कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे अर्धा तासानंतर छान असा कलर सुकलेला आहे आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन करूया येथे मी तुम्हाला छोट्या ब्रशच्या साह्याने अगदी साधी सिंपल अशी डिझाईन तयार करून दाखवणार आहे येथे तुम्ही ब्रशचा वापर न करता इयरबडचा वापर करूनही छान डिझाईन तयार करू शकता अशा प्रकारे येथे मी छोटे छोटे फ्लावर्स तयार केलेले आहेत आणि वरच्या भागालाही आपण या पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे आता खालचा जो भाग आहे तेथे आपण येल्लो कलरने अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे अगदी साधी सिंपल येथे मी डिझाईन केलेली आहे आता आपण ग्रीन कलरनेही अशा प्रकारे डिझाईन करूया या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन याच्यावरती करू शकता तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करू शकता या पद्धतीने मी रेड कलरनेही थोडी डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे रेड कलरची टॉट करून झालेली आहेत छान अशी येथे आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता हा कलर सुकवून द्यायचा आहे कलर येथे आता सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत ते बघायचं आहे याचा उपयोग आपण फ्लॉवर पॉटसारखा करणार आहोत त्यासाठी येथे माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट आहे ते ठेवत आहे याचा उपयोग तुम्ही पेंट ठेवण्यासाठीही करू शकता अशा प्रकारे अगदी घरच्या घरी आपला हा फ्लावर पॉट तयार झालेला आहे